जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा आक्रमक झालेत. आज कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार टाउन हॉलपासून मोर्चाला सुरुवात झाली. एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा देत हजारो राज्य सरकारी कर्मचारी कुटुंबियांसह मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षक आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मिळून 50 अधिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. विविध सरकारी कार्यालयातील कर्मचारी संघटना प्रतिनिधी शिक्षकांनी जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आल्यानंतर आमदार जयंत आसगावकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई करण्याबरोबरच हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आवाज उठवणार असल्याचं सांगितलं. आज देखील या ठिकाणी जर बघितलं तर आमचे नेते बंटी पाटील साहेब हे उपस्थित राहणार होते, परंतु त्यांच्या काही कामामुळे ते हजर राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी जाहीर पाठिंबा या ठिकाणी या संपाला दिलेला आहे. त्यामुळे आज हे जे म्हणजे जो आजचा जो मोर्चा आहे हा या ठिकाणी कुटुंबासमवेत मोर्चा आहे. त्यामुळे पेन्शन जी आहे ती आमच्या हक्काची आहे आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे. त्याचबरोबर बाकीच्या मागण्यासुद्धा लवेकर साहेब या ठिकाणी तुम्हाला सांगतील की काय काय मागण्या आम्ही शासनाकडे केलेल्या आहेत. आणि या बाबतीत सभागृहामध्ये येणाऱ्या उद्याच्या अधिवेशनामध्ये या कर्मचारी म्हणजे शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठीच त्या ठिकाणी लढण्याची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेणार आहोत. त्या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही या निमित्तानं देतो. राज्य सरकारनं जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द दिला होता. आता मात्र या मागणीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असेल तर डिसेंबर महिन्याच्या अखेर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अनिल लवेकर यांनी दिला. बेरोजगारांचे आज पुन्हा हाल सुसलेत तर त्यांना संपूर्ण पगारावर शासन सेवेत ठराविक कालावधीमध्ये नोकरी दिली पाहिजे. कारण आज शासन सेवेमध्ये जवळपास 3 लाख पदं शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांची रिक्त आहेत आणि ही पदं ताबडतोबीने भरली पाहिजेत अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य केली नाही ताबडतोबीने शासन निर्णय निघाला नाही तर ह्याच महिन्यात मी पुन्हा बेमुदत संपावर जाणार आहोत. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आलं. मोर्चात सरकारी कर्मचारी संघटनेचे वसंत डावरे, संजय क्षीरसागर, शैक्षणिक व्यासपीठाचे SD लाड, शिक्षक नेते भरत रसाळे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे MM पाटील यांच्यासह सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते.